घाटकोपरमधला हा अपघात नेमका कसा घडला पाहूया. वेळ दुपारी 1:15 घाटकोपर परिसरात स्फोटाचे मोठे आवाज झाले. आकाशात आगीचे प्रचंड मोठे लोळ दिसले. घाटकोपर पश्चिम मध्ये एकच घबराट पसरली आणि अवघ्या काही क्षणात या सगळ्याचा उलगडा झाला. घाटकोपर मधल्या जीवदया लेन मध्ये एक चार्टर्ड प्लेन कोसळलं. सर्वोदय रुग्णालयाजवळ ही दुर्घटना घडली. तो आपने उसमें कुछ आग लगने के बाद किसी को बचने की कोशिश करते देखा? तीन बड़ा ब्लास्ट हुआ और झाड़ पूरा जल गया. पूरा फायर रोड पे फैल गया. C-90 जातीचं हे चार्टर्ड प्लेन होतं. दोन वैमानिक आणि दोन इंजिन असलेल्या या विमानानं जुहू विमानतळावरून उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्याच्या काही वेळातच हे विमान कोसळलं. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर हे विमान कोसळलं. एकेकाळी उत्तर प्रदेश सरकारचं असलेलं हे विमान 2014 साली UI एव्हिएशनला विकण्यात आलं होतं. या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण केलं होतं. या अपघातात विमानातल्या चौघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झालाय. महिला वैमानिक मारिया, सहवैमानिक प्रदीप राजपूत, विमान तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर त्यावेळी रस्त्यानं जाणाऱ्या एका रहिवाशाचाही मृत्यू झाला. अपघात घडल्यावर तातडीनं अग्निशमन दल आणि DGCA कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. DGCA या अपघाताची चौकशी करणार आहे. चार्टर्ड प्लेन का क्रैश का इंसिडेंट हुआ है घाटकोपर में, उसमें अभी तक 5 लोग की मृत्यु हुई है ऐसा कन्फर्म हो रहा है. उससे 4 लोग प्लेन में जो थे उनकी डेथ है और एक ऑन द ग्राउंड होते उनकी डेथ है. आपण पाहिलं एक छोटं प्लेन इथे या बिल्डिंगच्या या बाजूनी आलं, जीवद्या लेन मध्ये इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यावर कोसळलं, त्याच्यामुळे कमी हानी झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला पायलट मारियाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. हेच विमान रहिवासी भागात कोसळलं असतं तर मोठी जीवितहानी झाली असती. पण मारियाच्या प्रसंगावधानामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हे विमान कोसळलं. त्याचवेळी जेवणाची सुट्टी असल्यामुळं या इमारतीतले 50 मजूर जेवायला गेले होते, त्यामुळं ते मजूरही या अपघातातून वाचले. मात्र पायलट्स आणि तंत्रज्ञांचा मृत्यू झाला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.